नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलला मी शंकरपुरी घेऊन आलेला एक नवीन अपडेट खास तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो बघा सध्याला डी एई म्हणजेच काय तर डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी रिक्रुटमेंट दोन हजार तेवीस या अंतर्गत आलेल्या काही जागा मग त्या अंतर्गत बघा दोन पोस्ट आलेल्या आहेत आणि त्या दोन्ही पोस्टसाठी एकच परीक्षा आहे परंतु ती एकच परीक्षा ही दोन लेवलमध्ये होणार आहे आता बघा जे विद्यार्थी एम पी एस सीची तयारी करत आहेत आणि विशेषत राज्य सेवेची तयारी करत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी अजून एक असलेली ही एक प्रकारची संधी आहे किंवा जे विद्यार्थी तलाठी भरती किंवा नगर परिषदेच्या भरतीनंतर सध्या काही करू इच्छित असाल अस तर त्या विद्यार्थ्यांसाठी पण ही एक सुवर्ण संधी आहे या पोस्टबद्दल ज्या दोन पोस्ट आहेत या अंतर्गत येणाऱ्या आणि त्याच्या वॅकन्सीज कमी आहेत परंतु त्या वॅकन्सी जरी कमी असल्या तरी हा पोस्ट अत्यंत चांगल्या आहेत ज्या की पी एम ओ अंतर्गत येतात म्हणजे पंतप्रधान कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या ह्या पोस्ट आहेत आणि पगार पण अतिशय उत्तम आहे यामध्ये पहिला पेपर हा ऑब्जेक्टिव्ह टाईपचा असणार आहे दुसरा पेपर हा सब्जेक्टिव्ह टाईपचा असणार आहे परीक्षा मात्र एकच असणार आहे हे कशावरून बघा लेवल फक्त दोन आहेत आणि परीक्षा एकच आहे एक याचा अंदाज कसा आहे बघा तर एकाच परीक्षेवरून त्यांनी आपलं मेरिट ठरवणार आहे ओके सो बघा आता तुम्हाला लक्षात काय घ्यायचं आहे या परीक्षेचा सिलेबस कशा प्रकारे आहे या परीक्षेसाठी कोण कोण एलिजिबल आहेत ह्या सगळ्याच गोष्टी महत्वाच्या आहेत मग ज्या विद्यार्थ्यांनी सायन्स बॅकग्राऊंड केलेलं आहे त्या सर्वच विद्यार्थ्यांनी म्हणजे त्यांचं सायन्स बॅकग्राऊंड मध्ये एखादी डिग्री असेल किंवा कॉमर्स बॅकग्राऊंडमधून जर तुमची डिग्री असेल तर सर्वच विद्यार्थी तुम्ही फॉर्म भरू शकता आणि दुसरी गोष्ट सांगायचं झालं तुम्हाला तर जे काही एस सी एस टी मेल असतील किंवा फिमेल असतील किंवा मा सर्वच महिला असतील यांना फीस नाही आहे या परीक्षेची म्हणून तुम्ही हा फॉर्म भरू शकता ओके सो आपण माहिती करून घेऊयात बघा या पोस्टमधूनची डी ए ई म्हणजेच काय आहे तर डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी रिक्रुटमेंट टू थाउजंड ट्वेंटी थ्री पीएमओच्या अंडर येणाऱ्या ह्या काय आहेत तर दोन पोस्ट आहेत ओके चल ते आपण बघूयात एकूण पोस्ट बघा किती आहेत तर सिक्स्टी टू आता हे बघा ऑल इंडियामध्ये असणाऱ्या ह्या वॅकन्सीज आहेत हे खूप कमी वॅकन्सीज आहेत परंतु खूप चांगल्या काय आहेत ह्या वॅकन्सीज असणार आहेत करण्याची पगार पण अतिशय उत्तम असणार आहे चोवीस एचा ग्रेड पे आहे ओके मग बघा जे एस के म्हणून बघा ज्युनियर स्टोअरकीपरच्या ह्या वॅकन्सीज आहेत नंतर जे पी ए म्हणजे ज्युनियर परचेस असिस्टंट ह्याच्या सतरा जागा आहेत आणि ज्युनियर स्टोअर किपरच्या पंचेचाळीस जागा आहेत आणि ह्या दोन्ही पोस्ट ह्या ग्रुप सी अंतर्गत येतात ओके मग जर ह्या दोन्ही पोस्ट ग्रुप सीच्या अंडर येत असते तर ह्या दोन्ही पोस्टचा पेपर पॅटर्न किंवा पेपरचं जे काही स्वरूप असणार आहे ते थोडंसं इझी लेवलचं असणार आहे मग लेवल टूमध्ये काय आहे लेवल वन मध्ये काय ते आपण बघूया स्टेप बाय स्टेप ओके सर आपण स्टार्ट करूया मग त्यामध्ये बघा एकच परीक्षा होणार आहे ती एकच परीक्षा कशा प्रकारची असणार आहे बघा मग एकच परीक्षा असणार आहे म्हणजे त्याचा कट ऑफ हा एकाच परीक्षेवरून त्यांनी ठरवणार आहे ओके नेक्स्ट बघा दोन तीन महिन्यात ह्याची काय होणार आहे तर जॉईनिंग होणार आहे आणि या परीक्षेचा सॉरी ह्या पोस्टचा पगार हा खूप मस्त आहे चोवीस काय आहे तर क्रेडिट पे आहे ओके त्याच्यानंतर बघूयात मग याची फॉर्म भरण्याची सुरुवात ही दहा डिसेंबर पासून सुरू झालेली आहे आणि ह्या परीक्षेच्या फॉर्म साठी शेवटची तारीख असणार आहे ती म्हणजे एकतीस डिसेंबर असणार आहे ओके मग ह्या परीक्षेची ह्या जाहिरातीची परीक्षा कधी होणार आहे तर बघा जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये होणार आहे म्हणजे थर्ड वीक ऑफ जानेवारीमध्ये नेक्स्ट बघा ह्यासाठी अतिशय उत्तम म्हणजे अतिशय चांगली गोष्ट काय आहे की फीस फीस ही खूप नॉमिनल आहे त्यामध्ये बघा जर जनरल जर, कॅन्डिडेट असाल किंवा ओबीसी असाल किंवा ईडब्ल्यू एस मध्ये असणार आहात तर त्या ठिकाणी फक्त दोनशे रुपये फीस असणार आहे बघा हे दोनशे रुपये खूप नॉमिनल फीस आहे जरी आता ही सेंट्रलची परीक्षा आहे म्हणून एवढी नॉमिनल फीस आहे स्टेट लेवलच्या एक्झाम मध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला काय तर फीस दिसत आहे आता ही फीस देखील कमी आहे आणि ऑल इंडियामधल्या विशेषतः आपल्या महाराष्ट्रातील जेवढ्या काही स्टुडंट ह्या फिमेल असतील त्यांनी विशेषत हा फॉर्म करण्याची गरज आहे कारण त्या विद्यार्थ्यांना काय नाही आहे तर बघा त्या विद्यार्थ्यांना फीस नाही आहे किंवा एस सी एस टी असतील किंवा फिजिकल हँडिकॅप असणारे स्टुडंट असतील त्या विद्यार्थ्यांना देखील काय नाही आहे तर फीस नाही आहे म्हणून एस सी एस टीचे सर्वच कॅन्डिडेट्स त्यामध्ये इन्क्लुडिंग मेल असतील किंवा फिमेल असतील आणि ऑल फिमेल त्यांना जर फीसच नाही तर सर्वच मुलीने काय केलं पाहिजे तर हा फॉर्म भरला पाहिजे आणि एस सी एस टीचे जे कॅन्डिडेट्स असतील त्यांनी देखील हा फॉर्म भरला पाहिजे त्यामध्ये ओपनचे म्हणजे जनरलच्या स्टुडंटनी आणि ओबीसीच्या स्टुडंटनी आणि डब्ल्यू एसच्या नॉमिनल फीस आहे म्हणून ही परीक्षा द्यायला पण पर पाहिजे कारण आपल्याला अशा परीक्षेचा एक अंदाज आपल्याला आला पाहिजे की ह्या परीक्षा कशा असतात ओके तर त्यामुळे ही परीक्षा तुम्ही द्यावी असं मला तरी वाटते आणि तुम्ही द्यायला पण पर पाहिजे परीक्षेचं लेवल हे काही टफ असणार नाही आहे इझी फॉर्मेटमध्ये ही परीक्षा असते त्यामुळे ही परीक्षा तुम्ही द्यायला पाहिजे ह्या परीक्षेचं जे काही ग्रेड पे आहे हे ग्रेड पे तलाठीच्या ग्रेड पे सारखंच आहे त्यामुळे तुम्ही ही परीक्षा द्यावी ओके नेक्स्ट तुमचं वय कशा प्रकारे लागणार आहे तर बघा अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत तुम्ही काय तर ही परीक्षा देऊ शकता त्यामध्ये बघा कशा प्रकारे ये तुमचं कन्सिडर करणार आहेत तुमचा जन्म हा एकतीस डिसेंबर एकोणीसशे शहाण्णव ते एकतीस डिसेंबर दोन हजार पाच या दरम्यान झालेला असावा किंवा एकतीस डिसेंबरला तुमचा जन्म झालेला असावा एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार पाच दरम्यान तुमचा म्हणजे तुमची डेट ऑफ बर्थ असणं गरजेचं आहे त्यावेळेस तुम्ही हा फॉर्म भरू शकता पण जर तुम्ही एस सी एस टीचे चे असाल तर तुम तुम्हाला पाच वर्षाचं रिलॅक्झेशन आहे म्हणजेच तुम्ही बत्तीस वर्षापर्यंत असलेले उमेदवार असाल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकणार ओके नेक्स्ट बघा जर तुम्ही चे कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला तीन वर्षाचं रिलॅक्झेशन आहे म्हणजे तुम्ही तीस वर्षापर्यंत तुमचं जर एज असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकणार आहात म्हणजे अशा प्रकारे काय तर एज आणि त्याचं असलेलं रिलॅक्झेशन ओके नेक्स्ट बघा मग ह्या परीक्षेसाठी नेमकी पात्रता ही प्रकारे लागणार आहे तर बघा तुम्ही जर तुमची जर डिग्री ही सायन्स बॅकग्राऊंड मधून जर क्लिअर केलेली असाल विथ सिक्स्टी पर्सेंट बघा तुम्हाला त्या ठिकाणी पाहिजेतच आहे 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 विज्ञान शाखेतील पदवी गरजेचं त्याला किंवा वाणिज्य शाखेतील तुमची पदवी असण गरजेचं आहे त्यातही तुमचं बघा साठ टक्के तुम्हाला घेऊन पास व्हावं लागणार आहे त्यानंतर बघा तुम्ही जर डिप्लोमा घेतलेला असाल म्हणजेच पदविका तुम्ही जर घेतलेली असाल ती पदविका कशामध्ये तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये असणार आहे किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असणार आहे किंवा इलेक्ट्रॉनिक्स असणार आहे किंवा कम्प्युटर सायन्स असणार आहे विथ हा शब्द अतिशय महत्वाचा आहे साठ टक्केचाच क्रायटेरिया आहे तुम्ही जर सायन्स बॅकग्राऊंडने साठ टक्के घेऊन पास झालेला असाल तरच हा फॉर्म भरू शकणार आहात किंवा कॉमर्स बॅकग्राऊंडनं तुम्ही जर बी कॉम वगैरे जर केलेले असणार आहात तर तिथे देखील तुमची डिग्री ही साठ टक्क्याने पास होणं गरजेचं आहे किंवा ह्यापैकी कुठलाही एक डिप्लोमा तुम्ही पास होणं गरजेचं आहे ते पण साठ टक्क्याच्या सहित ओके नेक्स्ट ही परीक्षा पद्धत कशा प्रकारे असणार आहे दोन लेवल मध्ये ही परीक्षा होणार आहे मग पहिला लेवल जे काही असणार आहे हे ऑब्जेक्टिव्ह असणार आहे आणि सेकंड जे काही लेवल असणार आहे हे कसं असणार आहे तर डिस्क्रिप्टिव्ह लेवलच असणार ओके ही पण गोष्ट आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे ओके मग बघा इंग्लिश हा विषय ह्या विषयाला पन्नास प्रश्न असणार आहेत त्याच्यानंतर कॉन्टिटेटिव्ह ऍप्टिट्यूड म्हणजे मॅथ पन्नास प्रश्न असणार आहेत त्यानंतर जर पाहिलं जनरल नॉलेज हे देखील वीस प्रश्नांचा असणार आहे कम्प्युटर नॉलेज असणार आहे वीस प्रश्नांसाठी असणार आहे आणि रिजनिंग ह्यामध्ये रिजनिंग हा मॅक्सिमम कोणत्या बेसिसवर असणार आहे तर थोडासा सायन्स बेसिसवर असणार आहे आणि यासाठी साठ प्रश्न असणार आहेत म्हणजेच काय तर प्रत्येक प्रश्न हा एक क्वेश्चन हा एक मार्कसाठी असणार आहे म्हणजेच इथे बघा दोनशे क्वेश्चन डेव्हलप होत आहेत आणि दोनशे क्वेश्चन हे दोन दोनशे मार्कसाठी असणार आहेत आणि एकूण असणारा कालावधी हा म्हणजेच टाईम दोन तासाचा असणार आहे म्हणजे दोनशे मिनिट एक सॉरी दोनशे प्रश्न हे एकशे वीस मिनिटामध्ये आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत ओके तर अशा प्रकारे काय आहे तर ही परीक्षा पद्धत लेवल वनची असणार आहे आणि या परीक्षेत जर तुम्हाला फोर्टी पर्सेंट मार्क्स मिळालेले असतील तर तुम्ही ह्या परीक्षेसाठी काय तर इलिजिबल असणार आहात ओके तर बघा मग इंग्लिश लँग्वेज लेवल टूमध्ये काय असणार आहे इंग्लिश लँग्वेज अँड कम्प्रेन्शन आहे यासाठी त्यांनी दिलेला वेटेज हे पन्नास टक्के असणार आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट त्यामध्ये काय असणार आहे एस ए रायटिंग असणार आहे किंवा लेटर रायटिंग असणार आहे त्याच्यानंतर नोटिंग असणार आहे आणि ड्राफ्टिंग असणार आहे हे देखील किती फिफ्टी सेकंड लेवलच्या पेपरला हे शंभर मार्क्स असतील आणि याचा कालावधी म्हणजे टाइम किती असणार आहे तर तीन तासाचा असणार आहे हे डिस्क्रिप्टिव्ह लेवल बघा वाटेल की आपल्याला सध्या अवघड आहे परंतु काही नाही हे सगळं काही दहावी बारावी बेसिसच्या पॅटर्ननुसार असणार आहे आणि फक्त आपल्याला थोडेसे चांगले चांगले शब्द जर त्या ठिकाणी इन्क्लूड करता आले ए सीमध्ये किंवा लेटरमध्ये तर आपलं त्या ठिकाणी चांगला होऊ शकतो आणि त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो जर आपले मित्र जर कोणी राज्यसेवेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ही एक प्रकारची संधी आहे आणि तुम्ही हा फॉर्म भरणं देखील गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला ही जर पोस्ट मिळाली तर खूप चांगली पोस्ट आहे आणि अतिशय चांगल्या दर्जाचं तुम्हाला काय तर त्या ठिकाणी वेतन पण मिळणार आहे त्यासाठी तुम्ही तयार असणं गरजेचं आहात त्याच्यानंतर बघा मग काय आहे पुढे जर पाहिलं आपण तर लेवल वन मध्ये तुम्हाला काय सांगितलं मी फोर्टी पर्सेंट घेऊन जर पास झालेला असाल तर तुम्ही लेवल टू साठी इलिजिबल होणार आहात त्यामध्ये बघा जनरल कॅन्डिडेट असतील तर त्यांना फोर्टी पर्सेंट घ्यावे लागणार आहेत आणि एस सी एस टीचे आणि चे कॅन्डिडेट असाल तर त्यांना तेहतीस टक्के घेऊन पास व्हावं लागणार आहे त्यानंतर तुम्ही पुढे जाऊ शकता येस तर अशा प्रकारची ही काय तर एक जाहिरात आलेली आहे ओके नेक्स्ट बघा जी की जल संपदा विभागांतर्गत डब्ल्यू आर डीची वॅकन्सी आलेली आहे या अंतर्गत पवन देशपांडे सर स्वतः चॅनल चॅनलवर मॅथ रिजनिंग घेत आहेत ज्या विद्यार्थ्यांना ही बॅच ह्या बॅच बद्दल माहिती घ्यायची आहे त्या माहितीनंतर जर तुम्ही हा पवन फिफ्टीनचा जर कोड वापरला तर तुम्हाला व्यवस्थितपणे त्या ठिकाणी डिस्काउंट भेटणार आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो डी ए, ए ही अतिशय महत्वाची ह्या विभागाअंतर्गत आलेल्या अतिशय महत्वाच्या दोन प्रकारच्या पोस्टसाठी वॅकन्सीज ह्या आपल्यासाठी एक प्रकारच्या संधीच घेऊन आलेल्या आहेत तर तुम्ही फॉर्म भरू शकता फीस पण खूप नॉमिनल आहे ओके ठीक आहे थँक्यू